कृषि उत्पन्न बाजार समिति चुनाव की धूमधाम शुरू हुई और नामांकन प्रक्रिया की शुरुआत भी शुरू है। गट-तट की राजनीति से फिलहाल राष्ट्रवादी घिरी है, तो दूसरी ओर बीजेपी पार्टी में भी बाजार समिति चुनाव पर गट-तट की राजनीति का असर दिखाई दे रहा है। पूर्व विधायक राजू तिमांडे ने आज अपना पर्चा दाखिल कर अपना इरादा जाहिर कर दिया। पूर्व विधायक राजू तिमांडे ने कृषि उत्पन्न बाजार समिति में अपना गढ़ चुनाव में उतारने की एक तरह से घोषणा कर दी है। राष्ट्रवादी की तरह ही बीजेपी को भी गढ़ तट के राजनीति का ग्रहण लगा है। इस वजह से बीजेपी और राष्ट्रवादी के सहकार गढ़ के कार्यकर्ता संभ्रम में आ गए हैं। विद्यमान कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति एडवोकेट सुधीर कोठारी हाल फिलहाल में विद्यमान विधायक समीर कुणावर के साथ होने की बात सामने आई है, तो दूसरी ओर पूर्व विधायक राजू तिमांडे ने भी बीजेपी के एक गट को लेकर बाजार समिति का चुनाव लड़ने का मन बनाया है। अब बाजार समिति का चुनाव बीजेपी के दो और राष्ट्रवादी के गट तट में लड़ा जा रहा है। उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या वेळेस विविध कारणामुळे उशिरा झाल्या। हिंगणघाट बाजार समितीने हायकोर्टामध्ये नागपूर बेंचला याचिका टाकून निवडणुका लवकर घेतल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले, आणि त्या अनुषंगाने 5/1/2023 मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी आदेश दिले की 30/4/2023 आज सगळ्याच्या सगळ्या निवडणुका संपवा। आता मुख्य प्रश्न असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका हा पक्षाच्या सिम्बॉलवर होत नाही किंवा यांना इथे कुठतरी एबी फॉर्म देण्याचीही कोणतीही तरतूद नाही, आणि प्रामुख्याने हा शेतकरी विकासाचा मुद्दा शेतकरी केंद्रबिंदू समजून जो लोक विकास करण्याचा प्रयत्न करतात किंवा जे लोक विकास करतात ही सगळी विचार करणारी मंडळी एकत्र येऊन सुद्धा निवडणूक लढू शकते। हिंगणघाट समुद्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊन राहिलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये मी माजी आमदार या नात्यानं आपल्या सर्व लोकांच्या सहकार्याच्या सहकार्याने ही निवडणूक लढवीत आहोत। आमचा मेन मुद्दा असा आहे याच्यामध्ये की शेतकऱ्यांना 24 तासांमध्ये पैसे मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांचं हित जोपासलं गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जो पैसा आहे तो एक एक महिना इथं दलालाला दिला जात नाही, त्याच्यामुळे शेतकरी होरपळून येतो। शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ज्या काही योजना आहे, ड्रायव्हिंग आहे, त्यांचं शिवण क्लास आहे, ह्या सर्व योजना आम्ही कार्यान्वित करू। जर शेतकऱ्यांचा बैल मरण पावला, शेतकऱ्याचं वीज मरून पावली, काही वीज पडून काही लोक मरून पावले तर त्यांनासुद्धा मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी यनोरकर की रिपोर्ट।